केतकी जोशी आणि या बुलेटिन मध्ये पहिली बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 4 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये 6 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर मुंबईत काल रात्री पुन्हा एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे। झाकीर हुसेन शेख असं या दहशतवाद्याचं नाव आहे आणि झाकीर हुसेन शेख हा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता। झाकीर हा जान मोहम्मदचा हँडलर आहे आणि त्यानं जान मोहम्मदला हत्यारं आणि विस्फोटकांची डिलिव्हरी करायला सांगितलं होतं। आपल्याला माहिती आहे जान मोहम्मदची सुद्धा नुकतीच चौकशी झालेली आहे। याच्या आधी सुद्धा सायन भागातून, सायन परिसरातून एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलं होतं, अटक करण्यात आली होती। आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं आणि महाराष्ट्र ATSनं मिळून ही संयुक्त कारवाई केलेली आहे। महाराष्ट्राच्या ATSनं या मुंबईतून एका या संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलंय, अटक करण्यात आलेली आहे आणि या 6 दहशतवाद्यांपैकीचा हा एक दहशतवादी मुंबईत राहणारा होता। एक मोठी खळबळ अर्थातच उडालेली आहे, कारण आधी सायनमधून आणि आता या दहशतवाद्याला जोगेश्वरीतून अटक करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे। स्वाती, मुंबईसाठी नाही तर फक्त संपूर्ण देशासाठी हा खूप मोठा एक धक्का आहे, कारण हे दहशतवादी ज्या परिसरातून आढळत आहेत, ज्या परिसरातून त्यांना पकडलं जात आहे, तो निवासी वस्तींचा सगळा भाग आहे। या झाकीर हुसेन शेख ज्याला अटक करण्यात आली त्याबद्दल काय माहिती देशील आणि या संपूर्ण कारवाईबद्दल अधिक सविस्तर माहिती काय? खरं तर ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणायला पाहिजे की आणि सोपी पण आहे, जेव्हा अतिरेकी कोणत्याही प्रकारचे आतंकवादी जेव्हा मुंबईसारख्या शहरांवर किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यावर हल्ला करायचा एखादा प्लॅन करतात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं जे असतं टार्गेट तर असतं रेल्वे। आणि म्हणूनच की आता ATS न काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं मुंबईची रेकी केली नाही, पण रेल्वेची रेकी केली असं अनेक जणांकडनं म्हटलं गेलं होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वेची आधीच रेकी केली होती। जान मोहम्मद शेख आणि त्याचा हा हँडलर याच्या नंतर तर आता यावर पुष्टी झालेली आहे की रेल्वे जिथे रोजच्या रोज 80 लाख प्रवासी प्रवास करतात अशांना एका वेळेला आणि अगदी सोप्या पद्धतीने टार्गेट करणं अगदी सोपं आहे। मग आता आपल्याला की पॉइजनस गॅसचा वापर करून एकाच वेळेला खूप साऱ्या लोकांना बाधित करण्याचं किंवा खूप साऱ्या लोकांचा जीव घेण्याचं हे षडयंत्र होतं। आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे की जसं तू उल्लेख केलास की अनेक रहिवासी भागांमध्ये हे पकडले जातात, पण मुळात हे हँडलर असू दे किंवा मग त्याचे सूत्रधार असू दे, रहिवासी भागच असे भाग असतात की जिथे त्यांना सगळ्या लोकांच्यात मिसळून सर्वसाधारणपणे सामान्य माणसाप्रमाणे कामं करता येतात आणि आपले प्लॅन एक्झिक्यूट करता येतात। त्यामुळे याच्यामध्ये आणखी काही अशा येणाऱ्या काळात जरी अटक झाल्या तरी त्याबद्दल नवल वाटायला नको, कारण याच्यामध्ये आणखी काही मोठी सूत्र हलण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। केतकी, स्वाती, तू आमच्या सोबत अशीच राहा। आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे सुद्धा आहेत आणि उदय, लाईफलाईन आहे मुंबईची लोकल, याच्यापूर्वी सुद्धा लोकलला टार्गेट करण्यात आलंय, लोकल प्रवाशांना टार्गेट करण्यात आलेलं आहे दहशतवाद्यांकडून। आता सुद्धा जसं स्वातीनं सांगितलं तशी रेकी केली गेली आहे अनेक वेळा लोकलची, काय नेमकं उघडकीला आलेलं आहे जेव्हा या सगळ्यांची चौकशी झाली त्यातून? जे काही माहिती मिळते त्यानुसार लोकल ट्रेनची रेकी जी आहे दहशतवाद्यांकडनं करण्यात आलेली आहे। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये याआधी देखील दहशतवादी हल्ले झालेले आहेत, अनेक वेळा झालेले आहेत, लोकल ट्रेनमध्ये देखील झालेले आणि मुंबईतले जे अनेक प्रेक्षणीय स्थळं असतील किंवा इतर महत्त्वाची स्थळं असतील तिथे देखील दहशतवादी हल्ले झालेले आहेत। त्यामुळे ऐन गणेश उत्सवामध्ये जो महाराष्ट्राचा महाउत्सव आहे, या महोत्सवामध्ये कायदा सुव्यवस्थेचा खूप मोठा गंभीर प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो। मात्र मुंबई पोलिसांनी पूर्ण ताकद जी आहे ये सुरक्षेसाठी मुंबई शहराच्या लावलेली आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया। आपल्यासोबत मुंबईचे, दक्षिण मुंबईचे स्थानिक खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत, ज्यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांशी चर्चा केलेली आहे, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। कारण गणेशोत्सवात सर्वाधिक लक्ष केंद्रित असतं ते लालबाग परळ असेल, गिरगाव असेल, गिरगाव चौपाटी असेल, या भागांमध्ये असं इथली सुरक्षा व्यवस्था अतिशय महत्त्वाची असते। दहशतवादी जो एक रेड अलर्ट दिलेला आहे कुठल्याही प्रकारचा हल्ला होऊ शकतो त्यासाठी मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक गणेशोत्सव मंडळ असतील, गणेश भक्त असतील, सर्वसामान्य नागरिक असतील आणि मुंबई पोलीस असतील, यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम जे आहे ते स्थानिक खासदार स्वतः रस्त्यावरती फिरून करताना दिसत आपल्या सोबत आहे। एक दहशतवादी हल्ल्याचं सावट जे आहे ते मुंबई शहरावरती आहे, मुंबई पोलीस सक्षम आहेत, सज्ज आहेत। गणेशोत्सव ऐन विसर्जनाच्या उद्या विसर्जन होणार आहे, सुरक्षा व्यवस्थेवरती देखील ताण आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून गणेश भक्त आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये कसं समन्वय साधता? मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी गणेशोत्सवापूर्वी गणेशोत्सव मंडळांना जेव्हा आवाहन केलं त्या आव्हानाला मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी जे काही प्रतिसाद दिला आहे
त्याचं जितकं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. मी खरं तर जाणीवपूर्वक कुठल्या मंडळांना गेलो नाही, पण जेव्हा अशा विचारणा माझ्याकडे यायला लागली म्हटलं आपण जरा एक चौकशी तर करू काय काय चाललंय कुठं. आणि मी लालबागच्या राजाजवळ जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला आश्चर्य वाटलं की गणपती एका चौकटीत बसवलंय की त्या व्यासपीठावर मंडळातला एखादा माणूस केव्हा तरी दिवसातनं पूजेसाठी जात असेल, कुणालाही प्रवेश नाही. कुणाला म्हणजे कुणालाच प्रवेश नाही. इतकं आदर्शवत गणपती उत्सव साजरा करणं त्या लालबागच्या राजाचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. कारण मुंबईतला नव्हे महाराष्ट्रातला नव्हे तर देशभरातला लालबागचा राजा म्हटलं का प्रत्येकाला अगदी ऊर्जा येते, स्फूर्ती येते त्याच्या दर्शनासाठी. माझी माहिती अशी की गेल्या कित्येक वर्षात सव्वा करोड लोक इथे येतात. आज तिथे चिटपाकरू त्या मूर्तीच्या सोवती कोण नाही आहे. असं जेव्हा चित्र पाहतो तेव्हा त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं, मंडळाचं, त्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, सुधीर साळवी हे त्याचे अध्यक्षपद आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी, ते भाऊसाहेब कांबळे वगैरे सगळे सहकारी, इतक्या मनोभावे ते सगळं करतायत. आणि यात आणखीन ह्या शिरपेचा तुरा कोणी खोवला असेल तर माझ्या मुंबई पोलिसांनी. अभिमान वाटतो मला मुंबई पोलिसांचा, कारण आदरणीय उद्धवजींनी काल परवाकडेच एका जी दुर्घटना घडली तेव्हा ते असं म्हणाले की मुंबईचा जो सुरक्षित शहर म्हणून लौकिक आहे त्या लौकिकाला बाधा येणार नाही याची काळजी घ्या. माझं मुंबई पोलीस आज इतका सतर्क राहून संबंध ह्या सगळ्या व्यवस्थेचं रक्षण करतायत. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, वाद नाही, विवाद नाही. आणि ते करताना इतकी सतर्कता बाळगतायत की तिकडे अतिरेकी पण पकडले. सावंतांचं म्हणणं ऐकून घ्यायला नक्कीच आपल्याला आवडणार आहे. पण आपल्या सोबत आता फोनवरून आहेत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित. दीक्षित सर, सगळ्यात महत्वाचं टार्गेट असतं ते म्हणजे मुंबई आणि गणेशोत्सवाच्या काळात तर आणखी जास्त सतर्कता पोलिसांकडून नेहमीच घेतली जाते, बंदोबस्त वाढवला जातो. पण आत्ता जी माहिती समोर येते अगदी निवासी परिसरांमध्ये दहशतवाद्यांना अटक केली जाते आणि त्याचबरोबर लोकलची सुद्धा रेकी केली जाते, या सगळ्याबद्दल काय सांगाल? असं आहे की आता हे जे मुख्य सहा लोक अटक केलेले आहेत त्याच्या चौकशीमध्ये हा नवीन सातवा जो माणूस आहे हा जो हँडलर होता त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याला कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये पिन पॉइंटेड इन्फॉर्मेशन जशी आता मिळत जाईल त्याप्रमाणे हे सगळं पूर्ण रॅकेट जे आहे ते बस्ट केलं जाईल आणि कारवाई होईल. आणि हे काय, हे जे लोक आहेत ते बाहेरनं आपल्याला ओळखणार नाहीत, कारण हे स्लीपिंग सेलचा हा महत्वाचा दुवा होता. हा बाहेर आपल्याला कोण आहेत काय आहेत कोणाला काही कळू देणार नाही, परंतु छुप्याप्रमाणे त्याचे असे पाकिस्तानच्या आयएसआय बरोबर संबंध होते आणि त्या सगळ्या गोष्टी आता निष्पन्न होत आहेत. त्यामुळे लोकांनी शांतपणे जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत काय आहेत त्यांच्यावरती वॉच ठेवणं आणि जर काही संशयित आढळलं तर त्याबाबत पोलिसांना सुद्धा ती माहिती शेअर करणं हे फार महत्वाचं आहे. दीक्षित सर, सगळ्यात महत्वाचा यातला मुद्दा आहे तो म्हणजे लोकल ट्रेन, कारण आता पुन्हा एकदा मुंबईची ही लाईफलाईन रुळावर यायला लागलेली आहे, प्रवासी संख्या वाढायला लागली आहे आणि लोकल ट्रेनमध्ये जर अशा प्रकारे घातपात घडवण्याचा कट रचला गेला असेल तर तो अत्यंत गंभीर आहे. त्या दृष्टीनं कशा प्रकारे काळजी घेतली जाते आणि लोकल ट्रेन नेहमी का टार्गेटवर असतात? आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये जवळ 65 ते 70 लाख लोक हे रोज लोकलनी प्रवास करत असतात, त्यामुळे मुंबईचा सर्व आर्थिक व्यवहाराची जी नाडी आहे ती ह्या लोकल्समध्ये आहे. जर लोकल आपण डिस्टर्ब करू शकलो, बंद पाडू शकलो तर मुंबई ठप्प करू शकतो असं या दहशतवाद्यांना वाटतंय, परंतु तसं होणार नाही. आज मुंबईमध्ये जे मुंबई रेल्वे पोलीस आहेत किंवा केंद्र सरकारची जे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे ते सर्वजण त्याच्यासाठी ठिकठिकाणी चांगल्या प्रकारची काळजी घेत आहेत. ठिकठिकाणी मेटल डिटेक्टर्स लावलेले आहेत, लोकांनी देखील त्याला कोऑपरेट करावं आणि जर समजा कोणी काही सामान तिथे सोडलेलं असेल किंवा कोणी संशय आढळत असेल तर ताबडतोब त्याची माहिती पूर्वीही पोलिसांना लोक देत होते त्याप्रमाणे ताबडतोब माहिती शेअर करावी. आणि मला खात्री आहे की रेल्वे पोलीस सुद्धा ताबडतोब अशा माहितीचं स्वागत करतील आणि संबंधितांवर कारवाई करतील. दीक्षित सर, जसं मुंबई किंवा उत्तर प्रदेशमधलं प्रयागराज आहे, दिल्ली आहे, या ठिकाणाहून या दहशतवाद्यांना अटक करण्यात येते, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हे दहशतवादी पेरले गेलेले होते, तर या सगळ्या नेटवर्कबद्दल काय सांगाल? कारण की वेगवेगळी कामं हे सगळेजण करत होते आणि आता सणासुदीचे दिवस सगळे भारतात सुरू होत आहेत, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर कशाप्रकारे खबरदारी घेतली जाते? काय आहे की हे जे स्लीपिंग सेल्स आहेत याच्यामध्ये एक माणूस दुसरा काय करतो हे दुसऱ्याला माहिती नसतं. जसं आता आज जो सातवा माणूस हा अटक केलेला आहे हा या जान शेख मोहम्मदला
त्याचा तो हँडलर होता आणि तो त्याच्या सूचना देत होता. त्याला जो लॉजिस्टिक्स सपोर्ट जो होता तो अनिस म्हणून तो जो दाऊदचा भाऊ आहे तो करत होता. आणि ही स्फोटक पोहोचवण्याचं काम अजूनच आणखीन कोणाला तरी दिलेलं होतं. अशी ही वेगवेगळी कामं वेगवेगळ्या लोकांना दिलेली होती आणि या सगळ्यांचा जो खरा सूत्रधार आहे ते आय एस आयचे जे मुख्य एजंट्स आहेत किंवा अधिकारी आहेत पाकिस्तानमधले त्यांच्या आदेशाप्रमाणे ही कामं चालू आहेत. त्यामुळे लोकांनी जागरूक राहणं फार आवश्यक आहे. नुसतंच मी तर म्हणेन की इव्हन अगदी मुसलमान व्यक्ती सुद्धा ज्या असतील त्यांनी सुद्धा जागरूक राहायला पाहिजे की आपल्याला कोण काय सांगतंय का सांगतंय त्यांनी विचारायचं धाडस दाखवायला पाहिजे. दीक्षित सर खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय कारण प्रत्येकाने जागरूक राहणं खरोखरच आवश्यक आहे. पण जसं आपण बोलतोय की लोकल ट्रेन किंवा लोकल स्टेशन्स जी आहेत ती टार्गेटवर होती आणि या लोकलच या गर्दीखाली या गर्दीला चिरडण्याचा डाव होता असं देखील सूत्रांकडून माहिती मिळते. त्याच्यात काही पॉयझनस गॅसेस वगैरे सोडायची सुद्धा त्यांची कल्पना होती. अशा वेगवेगळ्या त्यांच्या कल्पना असतील परंतु त्या यशस्वी होणार नाहीत. लोक आपल्या इथले जागरूक आहेत ते जागरूकपणे अजून लोकांना म्हणजे पोलिसांना मदत करतील आणि सगळ्यांनी मिळून पोलीस जनता आणि जागरूक लोक आणि मीडिया यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला हा डाव हाणून पाडायला लागेल. अगदी धन्यवाद प्रवीण सर आमच्याशी प्रवीण दीक्षित सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि खरोखरच प्रत्येक नागरिकानं जागरूक राहण्याचं सध्या आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद तर आढळत नाहीये ना, याकडे कृपया लक्ष द्या आणि जर काही तसं संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जर आढळली तर ताबडतोब पोलिसांना कळवा. आणि यानंतरची बातमी आहे ब्रेकनंतरची मुंबईतल्या वांद्रे भागातल्या एका आगीची. कारण मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये एका झोपडपट्टीला आग लागली आहे. रंगशारदा हॉलजवळच्या या झोपडपट्टीला आग लागली आहे. इथे आता अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पण ही आग किती मोठी आपण बघू शकतो आणि वांद्रे भागातल्या या परिसरातल्या झोपडपट्टीला सध्या आग लागलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी. मनोज, सध्याची काय परिस्थिती, आग नियंत्रणात आली आहे का? साधारणतः अर्ध्या तासापूर्वी बांद्र्याच्या ह्या रंगशाळेचा हॉल आहे त्याच्या जवळ असलेल्या या झोपडपट्टीला ही आग लागलेली आहे आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 4 बंब आहेत ते या ठिकाणी आलेले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ही दाटीवाटीची ही सगळी झोपडपट्टी आहे आणि त्यामुळे थोडस अग्निशमन दलाला सुद्धा कठीण जात आहे. परंतु पाण्याचे फवारे मारण्यात येत असून आतापर्यंत जी माहिती आलेली त्यामध्ये कोणी जखमी किंवा कुठली जीवितहानी झाली नसून अग्निशामक दल या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मनोज, हा परिसर आहे तो दाटीवाटीचा आहे का? सध्या तिथे किती अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत? हा परिसर जो आहे तो अतिशय दाटीवाटीचा आहे. परंतु अग्निशामक दलाला या ठिकाणी येण्यास कुठली अडचण नव्हती. अग्निशामक दल आलेलं आहे आणि अग्निशामक दलाच्या 4 गाड्या आहेत. 2 बंब सुद्धा आलेले आहेत आणि त्या जे फायर आहे ती आग आहे त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निशामक दल जे आहे ते पाण्याचे फवारे मारत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे. आणि या परिसरात ह्या झोपडपट्टीला आग लागली आहे. इथले लोक काही अडकल्याची कितपत शक्यता आहे, त्यांना बाहेर काढण्याचं काम कसं सुरू आहे? नाही, यामध्ये जशी आग लागल्याची माहिती मिळाली तशी लोक बाहेर पडलेली आहेत. परंतु हे आतमध्ये आणखी काही लोक अडकले का किंवा काय त्यावर अग्निशामक दल पोलीस आणि तिथले काही स्थानिक लोक आहेत ते सुद्धा प्रयत्न करत आहेत की यामध्ये कोणी अडकलेले आहे का ते बघण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु तुर्तास मात्र ही जी आग आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाच्या वतीने होत आहे. धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल आणि यानंतरचे अपडेट सुद्धा आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आणि यानंतर जाणून घेऊयात आमच्या विशेष मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला COVID-19 लागण करू शकतं का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत का? तर मग अशी एक आता जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात अगदी तुमच्या फोनवर. Network 18 आणि फेडरल बँकेच्या COVID-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय, 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचंय आणि तुम्हाला तुमचा प्रश्न विचारायचा आहे. त्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्वरित मिळतील आणि महत्वाचं म्हणजे ही माहिती क्रॉस चेक केलेली असेल.
तर मग वाट कसली बघताय? COVID-19 बद्दलचे तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा या पुढच्या क्रमांकावर. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त News18 लोकमत.